इयत्ता दुसरी, विषय गणित। नमस्कार बालमित्रांनो, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 1 ते 100 पर्यंत संख्या ओळख आहे, त्याचप्रमाणे कोणती संख्या लहान, कोणती संख्या मोठी हेही आपल्याला ओळखता येते। आज आपण संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे पाहणार आहोत। त्याचप्रमाणे हा लहान मोठेपणा दर्शवण्यासाठी कोणत्या चिन्हाचा उपयोग केला जातो त्या चिन्हाची माहिती सुद्धा घेणार आहोत, तसेच त्या चिन्हाचा अर्थही आपण समजून घेणार आहोत। दोन संख्यांतील लहान मोठेपणा। प्रत्येक चौकटीतील लहान संख्येला रिंगण कर। आपल्याला कोणत्या संख्येला रिंगण करायचं आहे, तर लहान संख्येला। मग पहिल्या चौकटीमध्ये दिलेली संख्या वाचूया। 3 आणि 8 ही पहिल्या चौकटीमध्ये दिलेली संख्या आहे, यामध्ये लहान संख्या कोणती आहे, तर 3 ही 8 पेक्षा लहान संख्या आहे, म्हणून आपण 3 या संख्येला रिंगण करूया, म्हणजेच गोल करूया। त्याच्यानंतर दुसऱ्या चौकटीमध्ये 1 आणि 9 या संख्या दिलेल्या आहेत, यामध्ये 1 ही संख्या लहान आहे, म्हणून 1 या संख्येला आपण रिंगण करणार आहोत। त्याच्यानंतर तिसऱ्या चौकटीमध्ये 2 आणि 20 या संख्या दिलेल्या आहेत, 2 आणि 20 यामध्ये 2 ही संख्या लहान आहे, म्हणून आपण 2 या संख्येला रिंगण करूया। आपल्याला लहान मोठी संख्या ओळखता आली की नाही? आता आपण पुढची कृती करूया। प्रत्येक चौकटीतील मोठ्या संख्येला रिंगण कर। आता आपल्याला कोणत्या संख्येला रिंगण करायचं आहे? मोठ्या संख्येला। पहिल्या चौकटीमध्ये 4 आणि 7 या संख्या दिलेल्या आहेत। आता 4 आणि 7 मध्ये कोणती संख्या मोठी आहे बरं? तर 7 ही संख्या मोठी आहे, म्हणून आपण 7 ला रिंगण करूया। 2 आणि 7 यामध्ये कोणती संख्या आधी येते आणि कोणती संख्या नंतर येते? तर 2 ही संख्या आधी येते आणि 7 ही नंतर येते। नंतर येणारी संख्या ही मोठी असते, म्हणून इथे 7 ही संख्या मोठी आहे, म्हणून आपण 7 ला रिंगण करणार आहोत। तिसऱ्या चौकटीमध्ये 8 आणि 9 या दोन संख्या दिलेल्या आहेत। आता यामध्ये कोणती संख्या आधी येते? तर 8 ही संख्या आधी येते आणि 9 ही संख्या नंतर येते। नंतर येणारी संख्या ही नेहमी मोठी असते, म्हणून आता आपण इथे 9 ला रिंगण करणार आहोत। अशा प्रकारे आपण लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे ओळखले आहे। पण आता हा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी आपल्याला चिन्ह वापरायचं आहे, मग त्या चिन्हाची ओळख करून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी या 2 चिन्हांचा वापर करतात। त्याचा अर्थ आणि वापर काय आहे किंवा त्याचा वापर कसा करतात ते आपण आता समजून घेऊया। खाली एक उदाहरण दिलेले आहे, 3, आणि इथे लहान मोठेपणा ठरवण्यासाठी एक चिन्ह दिलेलं आहे आणि 7 लिहिलेले आहे। तर 3 आणि 7 यामध्ये 3 ही संख्या आधी येते, 7 ही संख्या नंतर येते। नंतर येणारी संख्या मोठी असते, म्हणून आपल्याला 7 या संख्येकडे ही 2 टोके दाखवायची आहेत। आता या चिन्हाचा अर्थ काय होतो बघा, 3 हा लहान आहे 7 पेक्षा। या चिन्हाचा अर्थ काय होतो, तर 3 हा 7 पेक्षा लहान आहे। त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघूया, 1 आणि 9 या 2 संख्या दिलेल्या आहेत। मोठ्या संख्येकडे 2 टोके करायची, म्हणजे हे चिन्ह आपल्याला 2 टोके 9 कडे करून हे चिन्ह वापरायचं आहे। आता याचा अर्थ काय होतो, तर 1 हा लहान आहे 9 पेक्षा, 1 लहान आहे 9 पेक्षा, असा याचा अर्थ होतो। या चिन्हाचा असा अर्थ आपण इथे लावायचा। त्याच्यानंतर 20 आणि 2 या संख्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत। आता 20 आणि 2 यामध्ये कोणती संख्या आधी येते, तर 2 ही संख्या आधी येते आणि 2 च्या नंतर 20 ही संख्या असते, म्हणून 20
ही संख्या दोन पेक्षा मोठी आहे। आपल्याला नेहमी मोठ्या संख्येकडे दोन टोके करायचे आहेत, त्याप्रमाणे आपण इथं बघा हे चिन्ह दाखवलेलं आहे, दोन टोके मोठ्या संख्येकडे, आणि या चिन्हाचा अर्थ काय होतो तर 20 मोठे आहेत दोन पेक्षा। बघा चिन्ह तेच आहे, फक्त त्याची दिशा बदललेली आहे आणि दिशा बदलल्यामुळे त्याचा अर्थही बदलतो। आता पुढचं उदाहरण आहे 7 आणि 3, या दोन संख्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत। 7 आणि 3 यामध्ये मोठी संख्या कोणती आहे तर 7 ही मोठी संख्या आहे, म्हणून आपण दोन टोके 7 कडे करणार आहोत। इथे बघा दोन टोके 7 कडे केलेली आहेत। आता याचा अर्थ काय होतो, 7 मोठे 3 पेक्षा, या चिन्हाचा हा अर्थ होतो। 9 आणि 1 यामध्ये 9 ही संख्या मोठी आहे, 9 कडे ही दोन टोके करायची आणि या चिन्हाचा असा वापर करायचा, याचा अर्थही असा होतो 9 मोठे आहेत 1 पेक्षा। पुढे आहे 2 आणि 20, बघा हे वरचेच अंक आहेत, फक्त आपल्याला दिशा बदलून दिलेल्या आहे, त्यांचे स्थान बदललेले आहे। इथे 20 आणि 2, इथे 2 आणि 20 संख्या त्याच घेतलेल्या आहेत, पण इथे सुरुवातीला 20 घेतलेले आहेत आणि नंतर 2 घेतलेले आहेत, इथं आधी 2 घेतलेले आहेत आणि नंतर 20 घेतलेले आहे। संख्यांचं स्थान बदलल्यामुळे चिन्हांची दिशा सुद्धा बदललेली आहे। इथे डाव्या बाजूला 2 टोके केलेली आहेत आणि इथे उजव्या बाजूला 2 टोके केलेली आहेत या चिन्हाची। विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवायचं की मोठी संख्या जिथे असेल त्या मोठ्या संख्येकडे ही 2 टोके करायची आणि लहान संख्येकडे हे 1 टोक करायचं। इथे बघा एक आपल्याला स्पष्टीकरणासाठी एक चित्र दिलेलं आहे, ही सुसर आहे। सुसर ही खूप आधाशी आहे। आधाशी म्हणजे काय, तो खूप खादाड, हावरट, पुष्कळ खाणारी, आणि मग ही सुसर काय करते तर ही सुसर नेहमी मोठ्या संख्येला खाते। इथे बघा मोठ्या संख्येकडे तिने तोंड उघडलेले आहे, यावरून आपल्याला समजायला सोपे जाते की नेहमी मोठ्या संख्येकडे ही 2 टोके असतात। इथे आपण एक अंकी संख्या जर दिल्या तर त्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे पाहिले, 2 अंकी संख्या जर दिल्या तर त्यांच्यामधील लहान मोठेपणा कसा ठरवायचा तर ते आता आपण पाहूया। इथे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं की जेव्हा आपल्याला 2 अंकी संख्या दिलेल्या असतात, 2 अंकी 2 संख्या दिल्या आणि त्यामध्ये लहान मोठेपणा ठरवायला सांगितला, तर ज्या संख्येतील दशकाचा अंक मोठा असतो, ज्या संख्येमध्ये दशकाचा अंक मोठा असतो ती संख्या मोठी असते आणि त्या संख्येकडे 2 टोके करायची। आता त्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया। इथे आपण 37 आणि 52 या दोन संख्या घेतलेल्या आहेत। आता या दोन्ही सुद्धा 2 अंकी संख्या आहेत, 37 2 अंकी संख्या आहे आणि 52 सुद्धा 2 अंकी संख्या आहे। या दोन संख्यांमधील आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे। यामध्ये जेव्हा 2 अंकी संख्या दिलेल्या असतात तेव्हा ज्याचा दशक मोठा असतो ती संख्या मोठी असते। या संख्येमध्ये 37 मध्ये 7 हा एकक स्थानी आहे आणि 3 हा दशक स्थानी आहे आणि 52 या संख्येमध्ये 2 एकक स्थानी आहे आणि 5 दशक स्थानी आहे। मग अशी सांगितल्याप्रमाणे ज्या संख्येचा दशक मोठा असतो ती संख्या मोठी असते। मग यामध्ये 3 आणि 5 हे दशक स्थानी आहेत, 3 हा 5 पेक्षा लहान आहे, 5 ही संख्या मोठी आहे, म्हणून 52 ही संख्या मोठी येणार आहे, कारण 52 या संख्येचा दशक हा 37 या संख्येच्या दशकापेक्षा मोठा आहे। आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे सुसर नेहमी मोठ्या संख्येला खाते आणि म्हणूनच मोठ्या संख्येकडे इथे आपण 2 टोक केलेली आहेत। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची
जेव्हा आपल्याला दोन अंकी संख्या दिलेल्या असतात तेव्हा ज्या संख्येतील दशकाचा अंक मोठा असतो ती मोठी संख्या असते। आणखी एक आपण उदाहरण पाहूया। इथे दोन अंकी दोन संख्या दिलेल्या आहेत आणि त्यामधील लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे। यामध्ये दशकाचा अंक 7 आहे आणि इथे सुद्धा दशकाचा अंक 7 आहे। दशकस्थानी दोघांच्याही दशकस्थानी 7 ही संख्या आहे। जर दशक समान असेल तर मग आपण लहान मोठेपणा ठरवताना एकक स्थानाचा अंक विचारात घेणार आहोत। इथे एकक स्थानी 72 एकक स्थानी 2 आहेत आणि 78 एकक स्थानी 8 आहेत। जेव्हा दशक समान असतो तेव्हा एकक स्थानाचा अंक विचारात घ्यायचा आणि ज्याचा एकक मोठा ती संख्या मोठी। यामध्ये 72 एकक लहान आहे, 78 एकक मोठा आहे, 2 हा 8 पेक्षा लहान आहे। 72 ही संख्या 78 या संख्येपेक्षा लहान आहे, 78 ही संख्या मोठी आहे आणि सुसर ही नेहमी मोठ्या संख्येला खाते। म्हणजेच सुसरचं तोंड असं उघडं असतं की नाही मोठ्या संख्येकडे, तसंच आपण या चिन्हाचा इथं वापर करणार आहोत। इथे दोन टोके 78 कडे दाखवायची, मोठ्या संख्येकडे नेहमी दोन टोके असतात, म्हणून आपल्याला या संख्यांचा लहान मोठेपणा दाखवण्यासाठी या चिन्हांचा वापर करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा दोन अंकी संख्यांमध्ये दशक समान असेल तेव्हा एककाचे अंक पाहून लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे। दशक समान असेल तर एककाचे अंक पाहून ठरवा। म्हणजेच दशक हा समान असेल तर आपण एकक स्थानचा अंक लहान आहे की मोठा आहे हे पाहायचं आणि त्यावरून आपण त्या दोन अंकी संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवायचा। आता आपण पाठ्यपुस्तकातील उदाहरणे सोडवूया। इथे आपल्याला संख्यांच्या काही जोड्या दिलेल्या आहेत, त्या जोड्यांचे नीट निरीक्षण करून त्या संख्यांमधील लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे आणि लहान मोठेपणा ठरवण्यासाठी योग्य त्या चिन्हाचा वापर आपल्याला तिथे करायचा आहे। इथे आपल्याला एक उदाहरण सोडवून दिलेले आहे। 43 आणि 46 या दोन संख्यांचा लहान मोठेपणा इथे ठरवून दिलेला आहे। 43 आणि 46 यामध्ये दशकस्थानी 4 आणि 46 पण दशकस्थानी 4, म्हणजेच इथे दशक समान आहे। जेव्हा दशक समान असतो तेव्हा आपण काय करतो, एकक स्थानाचा अंक पाहतो। 43 एकक स्थानी 3 आहे आणि 46 एकक स्थानी 6 आहे। म्हणूनच जेव्हा दशक समान असतील तेव्हा ज्याचा एकक मोठा ती संख्या मोठी असते। इथे 46 एकक मोठा आहे म्हणून 46 ही संख्या मोठी आहे। आपण 46 कडे दोन टोके करणार आहोत। पुढची संख्या दिलेली आहे 30 आणि 50। 30 आणि 50 या संख्येचे दशक वेगवेगळे आहेत। 30 दशक आहे 3 आणि 50 दशक आहे 5। ज्याचा दशक मोठा ती संख्या मोठी असते, म्हणजेच इथे 50 ही संख्या मोठी आहे। त्यानंतर पुढचे उदाहरण आहे 84 आणि 86। इथे दशकस्थानाचा अंक समान आहे, 84 दशकस्थानी सुद्धा 8 आहे आणि 86 दशकस्थानी सुद्धा 8 आहे। जेव्हा दशक समान असतो तेव्हा एककाचे निरीक्षण करायचे आणि लहान मोठेपणा ठरवायचा असतो। 84 एकक आहे 4 आणि 86 एकक आहे 6। इथे 86 एकक हा मोठा आहे म्हणून 86 ही संख्या मोठी आहे। ही संख्या आहे 13 आणि 9। इथे बघा, इथे दोन अंकी संख्या आहे आणि इथे एक अंकी संख्या आहे। जेव्हा अशा संख्या दिलेल्या असतात तेव्हा जिथे अंक जास्त ती संख्या मोठी। 9 मध्ये एकच अंक आहे आणि 13 मध्ये दोन अंक आहेत, म्हणून मोठी संख्या 13 आहे। याचा अर्थ, या चिन्हाचा अर्थ काय झाला की 13 ही संख्या मोठी आहे 9 पेक्षा। विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला
घरी करण्यासाठी कृती दिलेली आहे। करून पहा, वेगवेगळ्या संख्यांच्या 10 जोड्या घ्या, त्या जोड्यांतील संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा। इथे ज्याप्रमाणे 2 जोड्या घेतलेल्या आहेत तशा तुम्ही 10 जोड्या घ्यायच्या आहेत। इथे बघा, 1 जोडी, 2, 3, 4, 5 आणि 6 जोड्या घेतल्यात आणि त्यांच्यामधील लहान मोठेपणा दाखवलेला आहे। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मनाने कोणत्याही संख्या घ्या आणि त्यांच्यामधील लहान मोठेपणा योग्य चिन्हाचा वापर करून दाखवा।